तिसरं प्रकरण पाहतोय घातांक आणि घनमूल. ठीक आहे, तर घातांक हे प्रकरण तुम्हाला शिकत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट घातांकाचे नियम तुम्हाला माहीत पाहिजेत. मग घातांकाचे कोणकोणते नियम आहेत, तर पहिला नियम घातांकाचा, सात नियम वेगवेगळे आहेत, त्याच्यामध्ये पहिला जो नियम आहे घातांकाचा तो आपण पाहू की लक्षात ठेवा. समजा ए चा यमवा घात गुणिले ए चा एनवा घात बरोबर ए चा यम गुणिले एनवा घात, म्हणजे एम एन यम गुणिले एन असं द्या, म्हणजे तुम्हाला समजेल. म्हणजेच याचा अर्थ काय, तर घातांकामध्ये समोर लक्ष द्या, खाली जी संख्या असते याला म्हणतात पाया. काय म्हणतात? पाया. आणि वरती डोक्यावरती जी संख्या असते त्याला म्हणतात घातांक. काय म्हणतात? घातांक. ठीक आहे, इंडायसेस इंडेक्स असं म्हणतात आणि याला बेस असं म्हणतात. लक्षात ठेवा, तर नियम क्रमांक पहिला काय आहे, दोन संख्येचा पाया समान असेल, गुणाकाराची क्रिया होत असेल तेव्हा त्यांच्या सॉरी दोन संख्येचा पाया जर समान असेल, पा दोन संख्येचा काय म्हटलंय मी, पाया समान असेल, त्यांच्यामध्ये गुणाकाराची क्रिया होत असेल, तर त्यांच्या घातांकाची काय होते, बेरीज होते. म्हणजेच ए चा यमवा घात गुणिले ए चा एनवा घात बरोबर ए चा यम प्लस एनवा घात, अशा पद्धतीने वाचन करतात त्याचं. दुसरा जो नियम आहे घातांक मधला, समोर लक्ष द्या सर्वांनी, दुसरा जो नियम आहे, दोन संख्यांचा पाया समान असेल आणि त्यांच्यामध्ये जर भागाकाराची क्रिया होत असेल, काय म्हणतोय मी, दोन संख्यांचा पाया समान आहे का नाही ए आणि भागाकाराची क्रिया होत असेल तेव्हा त्यांच्या घातांकाची काय होते, वजाबाकी, म्हणजेच एम मायनस एन वा घात. लक्षात येत आहे अशा पद्धतीने. त्याच्यानंतर तिसरा जो नियम आहे घातांकातला तो असा आहे की दोन संख्येचा, पुढे लक्ष द्या, दोन संख्या दिल्यात कंसामध्ये, ओके पा कोणत्या संख्या दिल्यात, इथं दिलं यम आणि इथं दिलं एन, त्यांचा गुणाकार होतोय आणि कंसाचा जर एखादा घात दिला असेल, समजा कंसाचा इथं एक्स हा घात घेतला आपण, तर लक्षात ठेवा यम गुणिले एन कंसाचा एक्स घात दिला आहे, तर हा जो घातांक असतो हा घातांक या दोन्ही संख्यांचा होतो, म्हणजेच यमचा एक्स घात गुणिले एनचा एक्स घात. समजतंय या पद्धतीनं. त्याच्यानंतर चौथा जो नियम आहे तो आपण पाहणार आहोत. चौथा नियम काय सांगतो घातांक मधला, की लक्षात ठेवा की जर तुम्हाला ए छेद बी कंसाचा मायनस यमवा घात दिलेला असेल, तर तुम्ही लक्षात ठेवा काय करू शकता, की ह्या घातांकामध्ये समोर पहा इथं मायनस यम आहे ना, तर याचं प्लसमध्ये कन्वर्ट करण्यासाठी तुम्हाला इथलं जे आतमध्ये कंसाच्या आतमध्ये जी संख्या आहे ती काय करायची, उलट करायची, म्हणजे अंश छेदात आणि छेद अंशात घ्या आणि काय करा, त्याचा घातांक पॉझिटिव्ह करा. अशा पद्धतीनं तुम्हाला हे एक नियम तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर पाचवा नियम आहे, एखाद्या संख्येचा जर घात शून्य असेल, एखाद्या संख्येचा घात काय असेल, शून्य असेल, तर त्याचं उत्तर हे नेहमी एक ही संख्या असतं. किती संख्या असतं? एक ही संख्या असतं. आणि त्याच्यानंतरचा नियम पहा, कोणता नियम आहे, सहाव्या क्रमांकाचा नियम आहे. सहाव्या क्रमांकाचा नियम काय सांगतो ते नीट पहा. जर दिलेल्या संख्येचा पहा, एखादी संख्या दिली आणि त्याचा घात जर एक असेल तर उत्तर ही तीच संख्या असते. म्हणजे एखाद्या संख्येचा घात जर एक असेल तर उत्तर काय घ्या, तीच संख्या घ्या. अशा पद्धतीने घातांकाचे नियम तुम्हाला काय करायचे, डोक्यात ठेवायचे आहे. लक्षात येत आहे का? या पद्धतीनं तुम्हाला काय करायचंय, की लक्षात ठेवायचंय, जर एखादी संख्या, आणखी एक संख्या घेऊया, सातवा नियम. ठीक आहे, इथं सातवा नियम लिहितोय मी, लक्ष द्या. सातवा नियम काय सांगतो, की समजा उदाहरणार्थ एखाद्या संख्येचा मायनस यमवा घात असेल, तर त्याला पॉझिटिव्ह करण्यासाठी इथं काय करायचं, की लक्षात घ्या, इथं तुम्हाला पॉझिटिव्ह करण्यासाठी याला एक छेद एचा यमवा घात असं लिहावं लागेल. समजलं? म्हणजे अंशस्थानी काय आला, एक आला. जर साधी संख्या असेल तर अंशामध्ये एक घेऊन त्याचा घातांक यम घ्या. समजलं? अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचंय, तर हे सात नियम डोक्यात ठेवायचे, मग त्यानंतर लक्षात येईल. म्हणजे पहिला नियम, दोन संख्येचा गुणाकार होत असेल आणि त्यांचा पाया समान असेल तर घातांकाची बेरीज करा. दुसरा नियम, दोन संख्येचा पाया समान असेल, त्यांच्यामध्ये भागाकाराची क्रिया होत असेल तर घातांकाची वजाबाकी करा. दोन संख्या कंसात दिलेल्या असतील, त्यांच्यामध्ये गुणाकाराची क्रिया होत असेल आणि कंसाचा जर घात दिलेला असेल, तर लक्षात ठेवा हा घातांक दोन्हीही संख्यांना काय होतो, लागतो. समजलं? त्यानंतर अंश आणि छेदामध्ये काय दिले, एखाद्या संख्या दिलेल्या असतील आणि संख्याचा कंसाचा जर मायनस
घात असेल तर त्याला प्लस करण्यासाठी काय करायचं, अंश छेदात आणि छेद अंशात घ्यायचा. त्याच्यानंतर एखाद्या संख्येचा शून्य घात असेल तर उत्तर हे नियमी एकच घ्यायचं, म्हणजे 100 शून्य घात दिला तर उत्तर एकच, 50 शून्य घात दिला तरी उत्तर एकच. त्यानंतर एखाद्या संख्येचा पहिला घात असेल तर उत्तर तीच संख्या घ्यावी, आणि त्यानंतर एखाद्या संख्येचा मायनस एम घात असेल तर अंशामध्ये 1/a घेऊन काय करायचा, एम घात घ्यायचा. अशा पद्धतीने हे घातांकाचे नियम आहेत, हे वापरायचे कसे ते आपण पुढे पाहूया. पहिला प्रश्न तुम्हाला दिलेला आहे, वर सूत्र दिलेत आणि सूत्रानुसार हे सोडवायचं आहे. कळतंय पा, सूत्रानुसार सोडवायचं, सूत्र तुम्हाला माहित येतात. पहिलं नियम आहे, समोर लक्ष द्या, पहिल्या नियमानुसार पहिलं गणित दिलंय त्यांना की दोन संख्याचा पाया समान आहे, गुणाकाराची क्रिया होत असेल तर घातांकाची काय होते, बेरीज. म्हणून 5 आणि 2 इथे किती येईल, 7. म्हणून घातांक किती येईल, याचा 7 असा घातांक येईल. इथे भागाकाराची क्रिया आहे, पाया समान आहे, म्हणजे घातांकाची काय होईल, वजाबाकी. 9 तून 7 गेले खाली किती राहते, 2. ठीक आहे, हा अशा पद्धतीनं. परंतु इथं दोघांची किंमत इथं काय झाली की लहान संख्येतून मोठे संख्या मायनस केल्यामुळं समोर लक्षात आहे इथं 2 येईल. त्याच्यानंतर एखाद्या संख्येच्या घातांकाचा घात असेल तर त्या दोघांमध्ये गुणाकाराची क्रिया होते, म्हणून 4 5 20 इथं 20 हे उत्तर आपलं येईल. समजतंय या पद्धतीनं. आता सांगितलंय जर एखाद्या संख्येचा मायनस घात असेल, जर त्याचं पा अपूर्णांकात दिले 1/5 जर लिहिलं तर इकडे हा जो घातांक आहे तो निगेटिव्हचा इथं पॉझिटिव्ह होतो, म्हणजे मायनसचा इथं प्लस होईल, म्हणून इथं घातांक फक्त किती येईल, 3 येईल. समजतं. त्यानंतर इकडे जाऊ, एखाद्या संख्येचा शून्य घात असेल तर उत्तर काय येतं, 1 येतं. कधी पण लक्षात ठेवा, किती मोठी संख्या असली आणि त्याचा जर शून्य घात असला तर उत्तर 1 येतं. एखाद्या संख्येचा घात 1 असेल तर उत्तर नेहमी तीच संख्या असते, तीच संख्या, म्हणजे इथं जी दिली असेल तीच. इथं 5 दिलंय म्हणून मी काय लिहिलं, 5 लिहिलं. समजतंय. पहा पुढं, इथं एखाद्या संख्या कंसात दिलेल्या असतील, त्यांच्या कंसाचा जर घात असेल तर तो घातांक या दोन्हीही संख्याला लागू होतो, म्हणजे 5 पण इथं कितवा घात येईल, 2 घात, आणि 7 पण कितवा घात येईल, 2 घात. लक्षात येत आहे. आता इथं अपूर्णांकात संख्या दिल्यात, इकडे देखील पॉझिटिव्ह नंबर आहे, म्हणजे कंसामध्ये जर संख्या दिलेल्या असतील तर तो घातांक जशाला तसा त्या संख्यांचा होतो, म्हणजे 5 पण 3 घात आणि 7 पण 3 घात. वर गुणाकारात दिलंय तेच गणित इथं भागाकारात दिलंय. ठीक आहे, सेम आहे. त्याच्यानंतर पहा, इथं पॉझिटिव्ह नंबर आहे, इथं काय दिलेलं आहे, पॉझिटिव्ह नंबर दिलेला आहे, आणि इथं काय दिलंय की संख्या दिलेल्या आहेत. बरोबर, मला वाटतंय 9 नंबरचा क्वेश्चन लिहायला आपण काय हे करतोय का, नाही. ठीक आहे, आपण लिहिलंय पहा, इकडं मायनस आहे, इकडे मायनस आहे, इथं मायनस आहे, मी तेच म्हणलं सेम कसे क्वेश्चन देते. आता इथं मायनस आहे, पुढे लक्ष द्या मित्रांनो, काय 5/7 मायनस 3 घात, परंतु इथं घातांक हा प्लस दिलाय पॉझिटिव्ह, अशा वेळेस काय करायचं असतं, तर इथल्या संख्या अंशातली संख्या छेदात आणि छेदातली संख्या अंशात, म्हणून 7 वरती जातील आणि 5 खालती येईल, म्हणून उत्तर आलं 7/5 3 काही प्रॉब्लेम. समजलंय का, या पद्धतीने तुम्हाला 8वीतली एक्झरसाईज पहिली होती, प्रॅक्टिससाठी उदाहरणं दिलेली तुमची, प्रकरण चालू झाल्यानंतर पहिल्याच पेजवर. तर याच्यातला जो फर्स्ट टॉपिक आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू, तोपर्यंत काय करा, चांगला अभ्यास करा, व्हिडिओ बघा, तुम्हाला काय अडचणी असतील तर मला कमेंट करा. ओके, आणि जास्तीत जास्त मुलांना याचा फायदा व्हावा म्हणून आपल्या मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा.